मोहाडे दिंडोरीत प्रगती पॅनलची प्रचार सभा। येत्या रविवारी मराठा विद्या प्रसारक समाजाची निवडणूक होत आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक मधील मोहाडे येथे प्रचार सभा घेण्यात आली। यावेळी माणिकराव बोरस्ते यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने कर्मवीरांनी संस्थेची स्थापना केली। निफाड तालुक्यातून कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे, कर्मवीर दुलाजी नाना पाटील, डॉक्टर वसंतराव पवार, मालोजी काका मोगल यांनी संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव कार्य केले। मराठा विद्या प्रसारक संस्था ही तालुक्याची वैभव असून कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनलला निवडून द्या असे आवाहन माणिकराव बोरस्ते यांनी प्रचार सभेत बोलताना केलं। ऑनलाइन निलिमा पवार यांनी सध्याची लढाई ही वैचारिक असून आपण संस्थेचे काम हे देवकार्य समजून केले आहे। आरोग्य तसेच शिक्षणासाठी काम करणे हे संस्थेचे कर्तव्य समजून समाजातील सर्व घटकांना सेवा मिळावी असंही बोरस्ते यांनी सांगितलं। विद्या प्रसारक समाज नाशिक या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 2027 होते आहे। ही संस्था उभारणीमध्ये रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, रावसाहेब हिरे, त्याचप्रमाणे अन्य माननीय ठाकरे साहेब, माननीय हांडे साहेब, माननीय डॉक्टर वसंतराव पवार यांनी या संस्थेमध्ये उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे। ज्यावेळेला ह्या कर्मवीरांनी आपल्या संस्थेची उभारणी केली जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शिक्षण पोचलं पाहिजे, मुला मुलींची शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, हॉस्टेल झाली पाहिजे, अशा प्रकारे माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज इथपर्यंत या लोकांनी आपल्या संस्थेमध्ये काम सुरू केलं आणि पुढील काळामध्ये जसजसं जग बदलत जातं तसतसं वसंतराव पवारांनी आमच्या काळात अतिशय उत्तम प्रकारे समाजाची वेगवेगळे विकास कार्य त्या ठिकाणी झाले। त्यानंतर अनेक धुरीणांनी त्या ठिकाणी काम केलं, दुलाजी नाना असतील, मालोजीराव मोगल असतील, दौलतरावजी आहेर असतील, त्याचप्रमाणे सोनवणे पाटील असतील, या सगळ्या लोकांनी या संस्थेमध्ये अतिशय मोलाचं काम केलेलं आहे। या संस्थेमध्ये यामध्ये संस्थेचे 10 वर्ष मी काम केलं, त्यानंतर एक पंचवार्षिक योजना मी आमचा पराभव झाला आणि बाहेर होतो, नंतर परत समाजाने आम्हाला सगळ्यांना परत निवडून दिलं 2002 मध्ये। 7 पर्यंत काम केलं आणि 7 ते 17 आम्ही या संस्थेमध्ये होतो, पण 17 ते 22 या काळात त्या ठिकाणी काम करायला लागलं। डॉक्टर वसंतराव पवारांनी त्या ठिकाणी काम केल्यानंतर संस्थेच्या अनेक कोर्सेस, अनेक शैक्षणिक संस्था, अनेक विजन त्या ठिकाणी ठेवून संस्थेला मुला मुलींना पुढील शिक्षण मिळालं पाहिजे ही दखल त्यावेळेला घेतली आणि त्याही नंतर ते मेडिकल कॉलेज आणि हे सगळ्या सुविधा, इंजिनिअरिंग कॉलेज चालू झालं, त्यानंतर या डॉक्टर पवारांच्या नंतर निलिमाताईंनी त्या ठिकाणी सत्ता सांभाळली आणि त्या सत्तेमध्ये त्यांनी होरायझन वगैरे असे आणखी पुढचे निर्णय घेतले, संस्थेचा विकास कार्याचा कामाचा धडाका लावला आणि ते आजही आपल्या डोळ्यासमोर आहे। म्हणजे ह्या शिक्षणाची धुरा ही गोरगरिबांपर्यंत गेली पाहिजे, खेड्यापाड्यात गेली पाहिजे, ही संस्थेची भूमिका सातत्याने या ठिकाणी आलेले सर्व आतापर्यंत निवडणूक मंडळ किंवा पंचवार्षिक योजनेमध्ये आलेले कार्यकारी मंडळ या ठिकाणी जे सातत्याने काम करत आहे आणि एक चांगला उद्देश ठेवून सर्व शहरात या ठिकाणी मराठा विद्या प्रसारकाने सांभाळला, यामध्ये संस्थेचे सर्व सेवक वर्ग आणि संस्थेचे सभासद ज्या विश्वासाने या लोकांना त्या ठिकाणी निवडून देतात त्यांना त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून चांगली काम करण्याची एक जबाबदारी देतात आणि त्या जबाबदारीने या सगळ्या विश्वस्तांनी आतापर्यंत काम केलं आहे।
जायकवाडी या निवडणुकीमध्ये येणारे विश्वस्त त्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रगती आणि कार्य करतील एवढी निश्चित अपेक्षा करतो। कोरोना काळात जिल्हाभरात 8 तपासणी सेंटर उभारून दिलासा दिले। केटीएचएम महाविद्यालयाची जागा ही कोणीही संस्थेला दिलेली नसून ती शासनाकडून नजराणा भरून मिळवलेली आहे। त्यासाठी काकासाहेब वाघ यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले। विरोधकांनी संस्थेची प्रगती अगोदर समजावून घ्यावी मग बिनबुडाचे आरोप करावेत असे निलिमाताईंनी बजावून सांगितले। शेटे यांनी कर्मवीरांचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम निलिमाताई आणि कार्यकारी मंडळाने केले असून शहरासोबतच ग्रामीण भागात देखील गुणवंत शिक्षण दिले जात असून जिल्हाभर सुबत्ता आणण्याचे काम झाले असेही ताईंनी सांगितले। या सभेप्रसंगी निलिमाताई पवार, माणिकराव गोरस्ते, डॉक्टर सुनील ढिकले, दिलीपराव मोरे, डॉक्टर विलास बच्चाव, डॉक्टर प्रशांत पाटील, खताळे भाऊसाहेब, सुरेश कळमकर, नामदेव महाले, माणिकराव शिंदे पाटील, केदार आहेर, सचिन पिंगळे, सिंधू आढाव, रामचंद्र बापू पाटील, शंकरराव कोल्हे, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत राजे, अनिल देशमुख, नरेश शेठ, राजू देशमुख, संजय देशमुख, भाऊसाहेब बोरस्ते, सदू आप्पा शेळके, वैभव पाटील, लक्ष्मण देशमुख, दिनकर जाधव, शिवाजी जाधव, सूर्यकांत राजे, राजेंद्र खराटे, संदीप उगले, परिसरातील सर्व सभासद आणि सर्व हितचिंतक उपस्थित होते। गोष्टीवरती काम करायला सुरुवात केलेली आहे। शिक्षण आणि आरोग्य, डॉक्टर पवार 84 मध्ये मराठा विद्यापीठ संघ समाजामध्ये सेवा द्यायला आले तर 85 नंतर तुम्हाला आठवत असेल जुन्या सभासदांना की डॉक्टर लग्नाला यायचे आणि डॉक्टर मुलीच्या बापाकडनं 11,000 जर घेतले तर मुलाच्या बापाकडनं 21,000 कडक आहे तुझे म्हातारे जास्त कडक आहे। 85 ते 95 पर्यंत डॉक्टर पवार लग्नाला गेले की मुलीच्या बापाकडनं 11,000 घेतले तर मुलाच्या बापाकडनं 21,000 घ्यायचे आणि डॉक्टर मागतात त्यामुळे लोक द्यायचे। कशासाठी घ्यायची आहे पावत्या कशासाठी म्हणायच्या तर अनएडेडचा पगार आपण करू शकत नव्हतो आणि तो 6-6 महिन्यांनी त्या लोकांचा पगार केला जायचा तेवढा दम सेवक पण धरायचे की 6 महिन्यांनी पगार दिला जायचा। म्हणजे मला आठवते मी आले तरी 6 महिन्यांनी पगार मला धक्काच बसला म्हटला आपला द्राक्ष बागेवरचं कामगार सुद्धा 8 लाख पैसे लागले हातात पाहिजे त्याला पण हे 6-6 महिन्यासाठी थांबायचे का तर कधीतरी आम्ही ग्रँटेड वर जाऊ या आशेने थांबत होते। डॉक्टर पवार मिशनरी होते शेट्टी साहेब म्हटले तसं की डॉक्टर पवारांनी सगळे प्रोफेशनल कॉलेजेस आणले आणि त्या प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये 5-10 सीट्स मॅनेजमेंटला होते आणि त्यामुळे आपली डेव्हलपमेंट सुरू झाली। नाही तर काय विचार आहे आपल्या सारख्या सामाजिक संस्थेला मेडिकल कॉलेज मिळणं हीच खूप अवघड गोष्ट आहे आणि तिचं 1,000 बेडचं हॉस्पिटल चालवणं हे अजून धाडसाचं काम आहे। पण आपण या दोन गोष्टी मी परत तुम्हाला सांगते की आपण हे मिशन हातात घेतलंय शिक्षण आणि आरोग्य म्हणजे उत्तमातलं उत्तम शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून आपण काम करतो आहोत आणि त्या विद्यार्थ्यासाठी जे जे लागेल ते आपण देत असतो। तुम्ही म्हटले की आमच्या मुलांना सेमी पाहिजे आम्ही सेमीचे शिक्षण द्यायला सुरुवात केली तरी ग्रामीण भागात आपण देऊ शकत नाही आम्ही त्यांना मग इंग्लिशचे आम्ही क्लासेस लावायला सांगितले की तुम्ही इंग्लिशमध्ये शिकवा। आम्हाला अभिनवकडनं मागणी आली की आमच्या मुलांना नाही लिहिता आलं इंग्लिश तरी 4th पर्यंत त्याला इंग्लिश सहज बोलता आलं पाहिजे त्याच्यावर आम्ही तंत्रज्ञान विकत घेतलं आणि 35 शाळांमध्ये असा प्रयोग सुरू केलेला आहे की त्यांनी सहज इंग्लिश बोललं पाहिजे। परत आमच्याकडे तक्रार आल्या त्या तक्रारी तुमच्याकडे येत होत्या त्याची दखल आम्ही खूप सिरियसली घेतली। आमच्याकडे तक्रार आली की वशी नव्हतो परीक्षामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये मग आम्ही लगेच OIMR शीटवर UPSCच्या धर्तीवरती परीक्षा घ्यायला सुरुवात केली। ते कर्मवीर रावसाहेब थोरात अण्णासाहेब गोरगुटे त्याचप्रमाणे काकासाहेब वाघ रावसाहेब हिरे आणि नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेमध्ये 87 पासून आपण काम करतो 87 पासून
या निवडणुकीपर्यंत अनेक चढ उतार वाहिले, अनेक प्रगतीचा आलेख पाहिला। मग त्या काळामध्ये काम करत असताना प्रत्येक बोर्डात वेगवेगळी जिल्ह्यातील मंडळी मला बघायला मिळाली, त्याचे विचार आचार ही त्या ठिकाणी बघायला मिळाले। पण बघायला मिळाल्यानंतर काम करत असताना तोपर्यंत सगळे निवडून आलेले उमेदवार आजी माजी पदाधिकारी किंवा हे असतील, तिथं आल्यानंतर त्यांचा एक व्ह्यू पाहिला। मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गेटमध्ये आले ते फक्त संस्था आणि संस्था बोलायचे, राजकारणाचा विषय नसायचा। कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या विचाराचा आहे, किती विचार प्रलग वाचतील, तर त्यावेळेला आमच्याकडे शेतकरी संघटने सुद्धा त्यांना राहिले होते, शेतकरी कामगार पक्षाचे सुद्धा इथं जाधवराव होते, आपल्या मेघनाथ भाऊ। त्याच्यानंतर आणखी घराण्याचे विचार मांडणारे मोठाभाऊ भांबळे पण सांगायचे होते, अशा अनेक मंडळी होती। परंतु ज्या वेळेला सभापती पदाचं काम करायची वेळ आली तोपर्यंत त्यांना विनंती केली की शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता आणि समाजाचे संकेत, ही समाजाची संस्था आहे, ही संस्था आपण जर एकोप्याने ठेवली, हिचा प्रगती आपण एकोप्याने करीत राहिलो, तर आपली प्रगती पुढे निश्चित चांगली आहे। हा दृष्टिकोन त्या मला सभागृहात काय असं माहीत नाही का काय बघायला मिळाल। तुला सांगण्याने सांगितलं की आम्हाला बोलता येत नाही, मला माहिती मोडीकरांना बोलता येत, ते पण काम चांगलं करतात, त्यामुळे मी पण फक्त कामाचं बोलणार आहे। दुसरी गोष्ट अशी की एका लोकशाही पद्धतीने चालणारी 2,50,000 जास्त विद्यार्थी संख्या असलेली शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम करणारी KG-PG प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि सर्व प्रकारचे व्यावसायिक कॉलेज असलेली एक अग्रिवेगळी शिक्षण संस्थेची निवडणूक आहे। सर्वजण गेल्या 50 वर्षापासून ही जिल्ह्याचं नेतृत्व करतात, त्या सिटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही मदत देतो आहोत, त्यामुळं घाबरण्याचं असं काही काम नाहीये। आरोप होणार आहे आणि आरोपाला निलीमताई आपण सर्वजण सक्षमपणे त्या सामोरे जाणार आहे। निवडणुकीचा काळ मी सगळ्यांनी जवळून बघितला आहे, सत्ताग्रहण मी जवळून बघितला आहे, अनेक नेते दिग्गज नेते सर्व कर्मवीरांनी त्यांच्या त्यागाचं प्रतीक म्हणजे मराठा विद्यापासून। तर आजच्या या सभेचे प्रमुख, निवडणूक एक ऐतिहासिक अशा वळणावरची निवडणूक आहे, कारण या निवडणुकीमध्ये तुम्हाला सभासदांना ठरवायचं आहे का आपल्याकरता काम करणारं, आपलं हित जोपासणारं, आपल्याला मग मतदानाचा अधिकार प्राप्त करून देणारं कोणतं संचालक मंडळ आहे आणि कोणतं निवडून द्यायचं आहे याचा निर्णय या निवडणुकीत तुम्हाला करायचा आहे। कारण या निवडणुकीमध्ये जर आपण चुकलो तर आपल्या समाजाच्या दृष्टीने फार मोठी हानी होणार आहे। आमचा उमेदवार तुम्हाला खाते येतो का, आमचा उमेदवार इतका संख्या आहे तर त्याच्यात कमीत कमी 8 महाराष्ट्रामध्ये संपर्क म्हणजे प्रचंड बुद्धी माझा कौशल्य। द्राक्ष बागायमध्ये साधारणतः 91 साली म्हणजे अगोदर 10 वर्षापूर्वी ट्रक चालवले, म्हणजे 91 साली ते द्राक्ष बागायला सुरुवात केली, अशोक लांडगाते अशोक महाराजांच्यामध्ये आणि ते इथपासून माझं काही घेऊन पाहिलं नाही। आज आता मार्ग 8 महाराष्ट्र त्याला ओळखतो याच्यामध्ये मी डायरेक्ट शेतीमधून डायरेक्ट एमपी मध्ये सांगतो, तर याच्यामुळे मला एक तर वकृत्व पण नाही, काही आधार पण पाठीमागे राजकारणाचा वारसा नाही आणि फक्त तुमच्या जीवावर मी मोठा आहे। जास्त वेळ घेणार नाही कारण बरेच जणांना बोलायचं आणि खूप महत्वाचं बोलायचं। मी फक्त दोनच मुद्दे सांगतो, कोरोना काळामध्ये सगळे बोलले पण मी जे बोलतो ते वेगळं बोलतो। कोरोना काळामध्ये आमची पुढीची पुढील फॅमिली मेंबर आयोजित होतो, म्हणजे आमचे बंधू इथं असलेले ते आणि त्यांच्या भविष्यात काय पण आहेत
त्या रात्रीला म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आता काही येणार राहिलं आमच्या कॉलेज आणि मग ती कोण. नाशिक लोकशाही न्यूज साठी अभिषेक भोळे.